आपण या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये किरचॉफ्स लॉ आणि त्याची प्रूफ, थिओरिटिकल प्रूफ पाहिली होती. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण त्याच्या पुढचा आर्टिकल, स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन्स, हे आर्टिकल पाहणार आहोत. तर याच्यामध्ये एक ब्लॅक बॉडी आहे आणि या ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर जर 0 केल्विनपेक्षा जास्त असेल तर ही बॉडी रेडियंट एनर्जी इमिट करत असते. बॉडीनं इमिट केलेली ही जी रेडियंट एनर्जी आहे किंवा रेडिएशन्स आहेत, ही रेडिएशन्स म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सपैकी काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची वेवलेंथ जी आहे ती कमी असते किंवा शॉर्ट असते. तर काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची वेवलेंथ ही लॉंगर असते, तर काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची वेवलेंथ ही शॉर्टर आणि लॉंगर या दरम्यान असते. थोडक्यात सांगायचं झालं तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या वेवलेंथची रेंज जी आहे ती वाईड असते, शॉर्टर टू लॉंगर अशी ती वाईड असते. म्हणून दोन सायंटिस्ट आहेत, एक लुमर आणि दुसरे प्रिंग्झेम, या दोन सायंटिस्टनी ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा किंवा रेडिएशनच्या डिस्ट्रीब्युशनचा स्टडी केला. हा पहिला मुद्दा. पहिला मुद्दा परत एकदा समजून घ्या. एक ब्लॅक बॉडी, ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर 0 केल्विनपेक्षा जास्त आहे. जर बॉडीचं टेम्परेचर 0 केल्विनपेक्षा जास्त असेल तर बॉडी रेडियंट एनर्जी इमिट करत असते, रेडिएशन्स इमिट करत असते. ही रेडियंट एनर्जी किंवा रेडिएशन्स म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. तर बॉडी रेडिएशन्स इमिट करते याचाच अर्थ बॉडी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स इमिट करत असते. या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सपैकी काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची वेवलेंथ ही शॉर्टर असते, काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची वेवलेंथ ही लॉंगर असते, तर काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची वेवलेंथ ही शॉर्टर आणि लॉंगर या दरम्यान असते. हेच थोडक्यात कसं सांगायचं तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या वेवलेंथची रेंज ही वाईड असते, शॉर्ट असते, लॉंग असते, त्या दरम्यान असते, म्हणजेच वाईड असते. हा पहिला मुद्दा. आता तो वन बाय वन इंग्रजीत बघू. तर ब्लॅक बॉडी इमिट काय? तर रेडियंट एनर्जी किंवा रेडिएशन्स ॲट ऑल टेम्परेचर्स एक्सेप्ट ॲब्सोल्यूट झिरो ऑफ टेम्परेचर. ही जी रेडिएशन्स आहेत ती रेडिएशन्स म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. सो रेडिएशन्स इमिटेड बाय ए ब्लॅक बॉडी कन्सिस्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. सम वेवलेंथ्स ऑफ सम इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आर शॉर्टर, वेवलेंथ्स ऑफ सम इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आर लॉंगर, अँड वेवलेंथ ऑफ सम इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आर इन बिटवीन शॉर्टर अँड लॉंगर वेवलेंथ्स. हे शेवटचे जे 3 पॉईंट्स आहेत हेच एका वाक्यात कसे सांगायचे? तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स हॅव वाईड रेंज ऑफ वेवलेंथ्स, म्हणून ल्युमर अँड प्रिंग्झेम या दोन सायंटिस्टनी डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, डिस्ट्रीब्युशन ऑफ रेडिएशन्स फॉर डिफरंट वेवलेंथ्स याचा स्टडी केला. ल्युमर अँड प्रिंग्झेम स्टडीड डिस्ट्रीब्युशन ऑफ रेडिएशन्स करस्पॉन्डिंग टू
डिफरंट वेवलेंथ्स। आता ल्यूमर आणि प्रिंगझेम यांनी डिस्ट्रीब्युशन ऑफ रेडिएशनचा स्टडी केला, म्हणजे नेमकं काय काय केलं ते आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघू। तर त्यांनी सुरुवातीला एक ब्लॅक बॉडी वेगवेगळ्या टेम्परेचरला ठेवली, उदाहरणार्थ 1000 डिग्री केल्विन, 2000 डिग्री केल्विन, 3000 डिग्री केल्विन, अशा वेगवेगळ्या टेम्परेचरला ही ब्लॅक बॉडी त्यांनी ठेवली। आणि प्रत्येक टेम्परेचरच्या बाबतीत 1000, 2000, 3000 अँड सो ऑन, या प्रत्येक टेम्परेचरच्या बाबतीत त्यांनी लॅमडा वन या वेवलेंथचे किती रेडिएशन्स आहेत ते मोजले, उदाहरणार्थ 10 रेडिएशन्स आहेत, तर या 10 इंटेन्सिटी ऑफ रेडियंट एनर्जी किंवा इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन असं म्हणायचं। अर्थात हे आकडे बोगस आहेत, तुम्हाला कळावेत म्हणून मी सांगतो आहे। एका पर्टिक्युलर टेम्परेचरला पर्टिक्युलर वेवलेंथचे किती रेडिएशन्स आहेत ते मोजले, त्यानंतर दुसरी पर्टिक्युलर वेवलेंथ घेऊन त्याला किती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत त्या वेवलेंथच्या, त्या वेवलेंथचे किती रेडिएशन्स आहेत ते मोजले, समजा ते 20 आहेत, तर लॅमडा 2 या वेवलेंथची इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन 20, असं लॅमडा 3, लॅमडा 4, अशा वेगवेगळ्या वेवलेंथसाठी त्यांनी इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन्स मेजर केले। असं वेगवेगळ्या टेम्परेचरला केलं, 2000 डिग्री, 3000 डिग्री अँड सो ऑन, आणि त्यानंतर त्यांनी इंटेन्सिटी अगेन्स्ट वेवलेंथ हा ग्राफ वेगवेगळ्या टेम्परेचरसाठी काढला, उदाहरणार्थ हा 1000 साठी, हा 2000 केल्विनसाठी, हा 3000 केल्विनसाठी, अशा वेगवेगळ्या टेम्परेचरला इंटेन्सिटी फर्सेस वेवलेंथ असे ग्राफ काढले। आणि त्या ग्राफवरचे जे कन्क्लुजन्स आहेत ते आपण नंतर पाहणार आहोत। तर दुसरा मुद्दा असा की ल्यूमर अँड प्रिंगझेम या सायंटिस्टनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवच्या डिस्ट्रीब्युशनचा, रेडिएशनच्या डिस्ट्रीब्युशनचा स्टडी केला, म्हणजे नेमकं काय केलं ते आपण दुसऱ्या मुद्द्यात पाहतोय। तर त्यासाठी त्यांनी ब्लॅक बॉडी वेगवेगळ्या टेम्परेचरला ठेवली, प्रत्येक टेम्परेचरसाठी त्यांनी इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन फॉर डिफरंट वेवलेंथ हे मेजर केलं, इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन फॉर डिफरंट वेवलेंथ्स हे मेजर केलं, त्यानंतर वेगवेगळ्या टेम्परेचरसाठी त्यांनी इंटेन्सिटी अगेन्स्ट वेवलेंथ असे ग्राफ काढले। हा दुसरा मुद्दा, तोच इंग्रजीत असं सांगता येईल, ल्यूमर अँड प्रिंगझेम केप्ट ब्लॅक बॉडी ॲट डिफरंट टेम्परेचर्स सच ॲज 1000 केल्विन, 2000 केल्विन, 3000 केल्विन and so on, and they measured intensity of radiations for different wavelengths lambda 1, lambda 2, lambda 3 and so on. Finally they plotted graph of intensity against wavelength for डिफरंट टेम्परेचर्स। तर हा दुसरा मुद्दा परत एकदा 1 बाय 1 बघू। ल्यूमर अँड प्रिंगझेम प्लेस्ड ब्लॅक बॉडी ॲट डिफरंट टेम्परेचर्स, जसं की जस्ट आपण पाहिलं 1000 केल्विन, 2000 केल्विन यासारख्या डिफरंट टेम्परेचरला ब्लॅक बॉडी त्यांनी ठेवली। त्यानंतर त्यांनी दे मेजर्ड इंटेन्सिटी ऑफ रेडियंट एनर्जी फॉर डिफरंट वेवलेंथ्स, जस्ट मी सांगितलं त्याप्रमाणे लॅमडा 1 या वेवलेंथसाठी
इंटेन्सिटी ऑफ रेडियंट एनर्जी त्यांनी मोजली. लॅमडा टू या डिफरंट वेवलेंथसाठी त्यांनी परत एकदा इंटेन्सिटी ऑफ रेडियंट एनर्जी मोजली. असं डिफरंट वेवलेंथसाठी त्यांनी इंटेन्सिटी ऑफ रेडियंट एनर्जी मोजली आणि त्यानंतर ग्राफ काढले. फायनली ग्राफ्स ऑफ इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन्स अगेन्स्ट वेवलेंथ आर प्लॉटेड फॉर डिफरंट टेम्परेचर्स. ते ग्राफ जे आहेत ते कर्व आहेत. ग्राफ्स आर कर्व्स ॲज शोन बिलो. आणि नेमके ते ग्राफ कसे आहेत हे आता या फिगरमध्ये आपण बघू. तर असे ते ग्राफ आहेत, इंटेन्सिटी अगेन्स्ट वेवलेंथ. या दरम्यान डिफरंट टेम्परेचरसाठी त्यांनी ग्राफ काढले. आता या ग्राफवरचे कमेंट्स आपल्याला बघायचे, तर आपण पुढच्या स्लाईडमध्ये जाऊ आणि पुढच्या स्लाईडमध्ये परत ते ग्राफ आपण सुरुवातीला विचारात घेऊ. आता पहिलं कॉमेंट लक्षपूर्वक ऐकलं तर कळेल. चार टेम्परेचरसाठी इथं ग्राफ आहेत, 3000, 4000, 5000 and 6000 केल्विन. अशा वेगवेगळ्या चार टेम्परेचरसाठी इथं ग्राफ आहेत. कुठल्याही टेम्परेचरसाठी एखादा ग्राफ आपण विचारात घेतला तर उदाहरणार्थ 5000 केल्विनसाठी हा जो ग्राफ आहे तो जर आपण विचारात घेतला तर इथं 1 आहे, वेवलेंथची किंमत इथं 1 आहे. याचा अर्थ इथं 0.5 असेल, इथं 1.5 असेल, तर इथं 2 आहे. मग 0.5 यासाठी इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन किती आहेत, तर 3 आहेत. वेवलेंथ 0.5 असताना इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन 3 येत आहेत. 0.5 पासून वरती जायचं, ग्राफला जिथं इंटरसेक्ट होईल तिथून आडवं जायचं, तुम्हाला इथं 3 असं दिसेल अंदाजे. इथं 2 आहे, इथं 4 आहे, याचा अर्थ इथं 3 असेल. तर वेवलेंथ 0.5 असताना इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन 3 आहे. आता वेवलेंथ 1 असताना इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन्स किती आहेत ते बघायचं, तर ते 3 किंचित जास्त आहेत. आपण अंदाजे वेवलेंथ 1 3.2 इतकी इंटेन्सिटी असं गृहित धरू. 1.5 किती आहेत, तर 1.5 इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन 2 आहे. तर 2 इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन 1 आहे. 4 किंवा एकच टेम्परेचर 5000 केल्विन आपण फक्त विचारात घेतलं आणि त्यासाठी ग्राफवरून ही टेबल तयार केलं की ज्यामध्ये वेवलेंथ 0.5 असताना इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन 3 आहे, वेवलेंथ 1 असताना इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन 3.2 आहे, वेवलेंथ 1.5 असताना इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन 2 आहे, आणि वेवलेंथ 2 असताना इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन 1 आहे. याचा अर्थ असा की वेगवेगळ्या वेवलेंथसाठी इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन हे वेगवेगळं आहे. वेगवेगळ्या वेवलेंथसाठी इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन्स वेगवेगळे आहेत. इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन्स कधी 3 आहेत, कधी 3.2 आहेत, कधी 2 आहे, तर कधी 1 आहे. डिफरंट वेवलेंथसाठी इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन्स डिफरंट आहेत. याचाच अर्थ डिस्ट्रीब्युशन ऑफ रेडियंट एनर्जी हे नॉट युनिफॉर्म आहे. म्हणून ग्राफवरून पहिलं कमेंट असं करता येईल, फॉर ए गिव्हन टेम्परेचर, इथं आपण 5000 केल्विन विचारात घेतलं होतं, फॉर गिव्हन टेम्परेचर Intensity of radiation is different for different wavelengths. In other words,
डिस्ट्रीब्युशन ऑफ रेडिएशन इज नॉट युनिफॉर्म असं पहिलं कमेंट करता येईल. तर ते पहिलं कमेंट एक्झॅक्टली असं आहे, ॲट ए गिव्हन टेम्परेचर इंटेन्सिटी ऑफ रेडियंट एनर्जी इज डिफरंट फॉर डिफरंट वेवलेंथ्स, देअरफॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ रेडियंट एनर्जी इज नॉट युनिफॉर्म. हे पहिलं कमेंट. दुसरं कमेंट, दुसरं कमेंट अगोदर समजून घ्या. चार टेम्परेचर्स आहेत, 3000, 4000, 5000, 6000. ह्यातलं कुठलंही एक टेम्परेचर आणि त्या टेम्परेचरचा ग्राफ विचारात घ्यायचा. उदाहरणार्थ 6000 केल्विन या टेम्परेचरचा हा ग्राफ आपण विचारात घेऊ. तर या ग्राफमध्ये सुरुवातीला ज्यावेळी वेवलेंथ इकडे वाढत जाते त्यावेळी इंटेन्सिटीसुद्धा वाढत जाते आणि वाढत जाऊन इथं ती मॅक्झिमम होते. इथं या पीकला इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन मॅक्झिमम आहे. आणि जर आपण त्यानंतर जर वेवलेंथ पुढे वाढवत गेलो तर मात्र इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन कमी कमी होत जातं. आपण आत्ता फक्त एकच ग्राफ विचारात घेतला आहे, 6000 केल्विनचा. आणि 6000 केल्विनचा जो ग्राफ आहे त्याच्या बाबतीत आपण असं म्हणतो आहे की सुरुवातीला ज्यावेळी वेवलेंथ वाढत असते त्यावेळी इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन देखील वाढत जाते. वाढत जाऊन ती मॅक्झिमम होते इथं. आणि त्याच्यानंतर जर वेवलेंथ वाढत गेली तर इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन कमी कमी होत जाते. आणि असंच सेम एक्सप्लेनेशन इतर कुठल्याही टेम्परेचरसाठी किंवा इतर दुसऱ्या ग्राफसाठी पण सेम एक्सप्लेनेशन देता येईल. मग आपण असं म्हणू शकतो की फॉर ए गिव्हन टेम्परेचर इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन वेवलेंथ अँड रिचेस टू मॅक्झिमम अँड देन डिक्रीजेस विथ फर्दर इन्क्रीज इन वेवलेंथ. परत एकदा बघा, इनिशियली फेन वेवलेंथ इन्क्रीजेस इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन इनिशियली इन्क्रीजेस रिचेस टू मॅक्झिमम व्हॅल्यू अँड देन डिक्रीजेस विथ फर्दर इन्क्रीज इन वेवलेंथ. तर हे सेकंड कमेंट आहे, ॲट ए गिव्हन टेम्परेचर इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन वेवलेंथ रिचेस टू मॅक्झिमम अँड देन डिक्रीजेस विथ फर्दर इन्क्रीज इन वेवलेंथ. आता आपण तिसऱ्या म्हणजे पुढच्या कमेंटसाठी पुढच्या स्लाईडमध्ये जाऊ. पुढच्या स्लाईडमध्ये परत एकदा सुरुवातीला ते ग्राफ विचारत घेऊ. आता 3000 केल्विन या टेम्परेचरसाठीचा हा ग्राफ आहे आणि या वेवलेंथसाठी साधारण इथं 1.2 आहे, ज्या अर्थी इथं 1 आहे ज्या अर्थी इथं 2 आहे त्या अर्थी इथं 1.2 आहे. वेवलेंथ 1.2 असताना इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन मॅक्झिमम आहे 3000 केल्विनसाठी. आपण 4000 केल्विनसाठी जो ग्राफ आहे तो जर विचारात घेतला तर वेवलेंथ इथं म्हणजेच 0.9 असताना इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन मॅक्झिमम आहे. मग ज्या वेवलेंथसाठी इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन मॅक्झिमम आहे ती वेवलेंथ लॅमडा मॅक्स या लेटरनी डिनोट करतात, या नोटेशननी डिनोट करतात. ज्या वेवलेंथसाठी इंटेन्सिटी ऑफ
रेडिएशन्स मॅक्झिमम आहेत ती वेवलेंथ लॅमडा मॅक्सनी डिनोट करतात असं तिसरं कमेंट आहे. आणि ते तिसरं कमेंट एक्झॅक्टली असं आहे की वेवलेंथ लॅमडा मॅक्स फॉर विच इंटेन्सिटी ऑफ रेडियंट एनर्जी इज मॅक्झिमम इज डिनोटेड बाय लॅमडा मॅक्स. आता चौथं कमेंट आपण पाहणार आहोत, त्यासाठी एक छोटंसं टेबल तयार करू आपण. टेम्परेचर 3000 डिग्री केल्विन असताना लॅमडा मॅक्सची किंमत ही 1.2 इतकी येते. ज्या वेवलेंथसाठी इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन मॅक्झिमम आहे ती वेवलेंथ म्हणजेच लॅमडा मॅक्सची किंमत 3000 केल्विनसाठी 1.2 आहे. 4000 डिग्री केल्विनसाठी आपल्याला इथं पीक मिळतो आहे, याचा अर्थ ही जी वेवलेंथ आहे ही इथं 0.9 आहे, 1 अगोदर 0.9. वेवलेंथ 0.9 असताना आपल्याला इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन मॅक्झिमम मिळते 4000 केल्विनसाठी. सो 4000 केल्विनसाठी लॅमडा मॅक्सची किंमत 0.9 इतकी. असे 5000 केल्विनसाठी लॅमडा मॅक्सची किंमत ही 0.7 येते. तर 6000 केल्विनसाठी लॅमडा मॅक्सची किंमत ही 0.6 येते. आता हे जे टेबल आहे त्याचं जर निरीक्षण केलं तर डाव्या बाजूला टेम्परेचर जसं वाढत जाईल 3000, 4000, 5000, 6000 जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं लॅमडा मॅक्सची किंमत मात्र कमी होत जाते. आणि तिसरं कमेंट हेच आहे की लॅमडा मॅक्स डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर, असं चौथं कमेंट. लॅमडा मॅक्स डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. त्यानंतर पाचवं कमेंट जे आहे ते नीट समजून घ्या. आता 3000 केल्विनसाठी हा ग्राफ आहे, हा कर्व आहे, आणि ह्या कर्वच्या अंडर जो एरिया आहे, एरिया अंडर कर्व, हा एरिया टोटल रेडियंट एनर्जी इमिटेड रिप्रेझेंट करतो. एरिया अंडर कर्व हा काय रिप्रेझेंट करतो, तर टोटल रेडियंट एनर्जी इमिटेड ॲट दॅट टेम्परेचर. जे टेम्परेचर इथं आहे पहिल्या कर्वसाठी ते 3000 आहे. आता टेम्परेचर 4000 असताना हा एरिया अंडर कर्व, टेम्परेचर 4000 असताना हा एरिया अंडर कर्व रिप्रेझेंट्स टोटल रेडियंट एनर्जी इमिटेड ॲट 4000 डिग्री केल्विन. दिस एरिया अंडर कर्व रिप्रेझेंट्स टोटल रेडियंट एनर्जी इमिटेड ॲट 5000 केल्विन. अँड दिस एरिया अंडर कर्व रिप्रेझेंट्स टोटल रेडियंट एनर्जी इमिटेड ॲट 6000 केल्विन. पाचवं कमेंट तेच आहे, जस्ट एवढंच आहे ते की एरिया अंडर कर्व रिप्रेझेंट्स टोटल रेडियंट एनर्जी ॲट दॅट टेम्परेचर. सो फिफ्थ कमेंट, फॉर एनी कर्व ॲट पर्टिक्युलर टेम्परेचर एरिया अंडर कर्व रिप्रेझेंट्स टोटल रेडियंट एनर्जी इमिटेड ॲट दॅट टेम्परेचर. एवढं लक्षात ठेवा, एरिया रिप्रेझेंट्स टोटल रेडियंट एनर्जी इमिटेड, आणि कारण त्यावर सहावं कमेंट अवलंबून आहे. आता या चारही ग्राफचं निरीक्षण केलं तर 3000 केल्विनसाठी एरिया अंडर कर्व म्हणजेच
टोटल रेडिएंट एनर्जी इमिटेड कमी आहे. 4000 केल्विन साठी एरिया अंडर कर्व म्हणजेच टोटल रेडिएंट एनर्जी इमिटेड जास्त आहे थोडीशी. 5000 केल्विन साठी एरिया थोडा वाढतो आहे आणखी, आणि त्यामुळे 5000 केल्विन साठी एरिया अंडर कर्व म्हणजेच टोटल रेडिएंट एनर्जी इमिटेड हे वाढते, आणि हा एरिया अंडर कर्व हा सर्वात जास्त आहे. म्हणजेच 6000 केल्विनसाठी एरिया अंडर कर्व म्हणजेच टोटल रेडिएंट एनर्जी इमिटेड सर्वात जास्त आहे. याचा अर्थ जसं टेम्परेचर वाढेल तसं एरिया अंडर कर्व वाढत जातो आहे. एरिया अंडर कर्व वाढतो आहे याचा अर्थ टोटल रेडिएंट एनर्जी इमिटेड वाढतं आहे. आणि सहावं कमेंट तेच आहे की एरिया अंडर कर्व और टोटल रेडिएंट एनर्जी इमिटेड इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर, असं सहावं कमेंट. एरिया अंडर कर्व म्हणजेच टोटल रेडिएंट एनर्जी इमिटेड इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. जसं टेम्परेचर वाढेल तसा ग्राफ हा अधिक उंच उंच होत आहे, त्यामुळे एरिया अंडर कर्वसुद्धा वाढत जातो आहे, आणि एरिया अंडर कर्व म्हणजेच टोटल रेडिएंट एनर्जी इमिटेड. तर असे एकूण 6 कमेंट्स ह्या ग्राफवरती पाहिले. पहिलं कमेंट होतं इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन इज डिफरंट फॉर डिफरंट वेवलेंथ, म्हणजेच डिस्ट्रीब्युशन ऑफ रेडिएंट एनर्जी इज नॉट युनिफॉर्म. दुसरं कमेंट होतं इंटेन्सिटी ऑफ रेडिएंट एनर्जी इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन वेवलेंथ रिचेस टू मॅक्झिमम अँड देन डिक्रीजेस विथ फर्दर इन्क्रीज इन वेवलेंथ. तिसरं कमेंट दिस वेवलेंथ फॉर विच इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन इज मॅक्झिमम दिस वेवलेंथ इज डिनोटेड बाय लॅमडा मॅक्स. चौथं कमेंट लॅमडा मॅक्स डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. पाचवं कमेंट एरिया अंडर कर्व रिप्रेझेंट्स टोटल रेडिएंट एनर्जी इमिटेड, देअरफोर एरिया अंडर कर्व और टोटल रेडिएंट एनर्जी इमिटेड इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. 6 कमेंटपैकी हे जे चौथं कमेंट आहे ते मी परत सांगतो, कारण याच्यावरती पुढचं सब आर्टिकल अवलंबून आहे. तर 3000 मग असे आपण केलं होतं टेबल ते परत करू आपण. टेम्परेचर 3000 केल्विन असताना आपल्याला इथं पीक मिळतं. 3000 केल्विनचा सर्वात खालचा ग्राफ विचारात घेतला तर इथं पीक मिळतो, आणि ज्या वेवलेंथला पीक मिळतो ती वेवलेंथ 1.2 आहे, म्हणजेच लॅमडा मॅक्सची किंमत 1.2 आहे. ज्या वेवलेंथसाठी इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन मॅक्झिमम आहे त्याला आपण लॅमडा मॅक्स असं म्हणतो, आणि 3000 केल्विनसाठी लॅमडा मॅक्सची किंमत 1.2 येते. आता 4000 केल्विनचा ग्राफ विचारात घेतला तर 4000 केल्विनसाठी आपल्याला इथं पीक मिळतो. ज्या वेवलेंथला पीक मिळतो ती वेवलेंथ 0.9 इतकी आहे. सो 4000 केल्विनसाठी लॅमडा मॅक्सची किंमत 0.9, 5000 केल्विनसाठी लॅमडा मॅक्सची किंमत 0.7, तर 6000 केल्विनसाठी लॅमडा मॅक्सची किंमत 0.6 येते. इथं मुद्दा म्हणून एक सांगतो, लॅमडा मॅक्स याचा अर्थ मॅक्झिमम वेवलेंथ असा घ्यायचा नाही. लॅमडा मॅक्सचा अर्थ असा घ्यायचा की अशी वेवलेंथ की ज्यासाठी इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन मॅक्झिमम आहे त्या वेवलेंथला लॅमडा मॅक्स असं म्हणायचं. आता हे जे टेबल आपण तयार केले त्याचं निरीक्षण केलं तर डाव्या बाजूला टेम्परेचर वाढत जातं आहे.
3000, 4000, 5000, 6000 असं वाढत जात आहे, परंतु उजव्या बाजूला लॅमडा मॅक्सच्या किमती मात्र कमी होत आहेत. म्हणून हे चौथं कमेंट केलं होतं की लॅमडा मॅक्स डिक्रीजेस 1.2, 0.9, 0.7, 0.6 लॅमडा मॅक्स डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर 3000, 4000, 5000, 6000 अँड सो ऑन. तर हे जे कमेंट आहे ते पुढच्या सर्व आर्टिकलसाठी आपण वापरणार आहोत सुरुवातीलाच. तर आपण पुढच्या स्लाईडमध्ये जातो आहे आणि आर्टिकलचं नाव आहे वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. आणि ह्या लॉसाठी सुरुवातीलाच ते कमेंट आपण विचारात घेऊ की लॅमडा मॅक्स डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. हे मॅथमॅटिकली कसं सांगायचं की लॅमडा मॅक्स इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. लॅमडा मॅक्स डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर मीन्स लॅमडा मॅक्स इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर अँड दिस इज वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. परंतु वेन्स डिस्प्लेसमेंट लॉचं जे स्टेटमेंट आहे किंवा स्टेटमेंटचं जे वर्डिंग आहे ते असं नाही आहे की लॅमडा मॅक्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर असं नाही आहे. तर लॅमडा मॅक्सचा मिनिंग वापरून ते स्टेटमेंट सांगायचं. लॅमडा मॅक्सचं मिनिंग काय आहे? तर लॅमडा मॅक्सचा मिनिंग आहे वेवलेंथ करस्पॉन्डिंग टू मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन. लॅमडा मॅक्सचं मिनिंग वेवलेंथ करस्पॉन्डिंग टू मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन. आणि मग त्या स्टेटमेंटचं वर्डिंग असेल दी वेवलेंथ करस्पॉन्डिंग टू मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. सो दिस इज स्टेटमेंट दी वेवलेंथ लॅमडा मॅक्स करस्पॉन्डिंग टू मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. आता या वेन्स डिस्प्लेसमेंट लॉवरती आपल्याला कमेंट्स पाहायचे आहेत. परत एकदा, बाय वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ लॅमडा मॅक्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर टी. हे स्टेटमेंट आहे, इक्वेशन नव्हे. जर बी हा कॉन्स्टंट असेल तर स्टेटमेंटचं रूपांतर इक्वेशनमध्ये असं होईल लॅमडा मॅक्स इज इक्वल टू बी बाय टी अँड दिस कॉन्स्टंट बी इज कॉल्ड एज वेन्स कॉन्स्टंट. कॉन्स्टंट बीचं नाव वेन्स कॉन्स्टंट. दुसरं कमेंट, वेन्स कॉन्स्टंट बीची व्हॅल्यू ही 2.897 × 10⁻³ मीटर केल्विन इतकी असते. आणि वेन्स लॉ जो आहे लॅमडा मॅक्स इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर, हा वेन्स लॉ हा डिस्टंट स्टारचं टेम्परेचर डिटरमाईन करण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतो. डिस्टंट स्टार असेल किंवा इवन आपला सूर्य असेल, चंद्र असेल, की जे आपल्यापासून दूर आहेत, यांचं टेम्परेचर डिटरमाईन करण्यासाठी वेन्स लॉ हा उपयोगी पडतो. म्हणून तिसरं कमेंट वेन्स लॉ इज यूजफुल टू डिटरमाइन टेम्परेचर ऑफ डिस्टंट स्टार सन मून एटसेट्रा. तर स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ रेडिएशन हे आर्टिकल इथं संपतं आहे. त्यामध्ये ग्राफ आहेत, ग्राफवरून कमेंट्स आहेत आणि शेवटी वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ आहे. आता यानंतर या टॉपिकच्या शेवटच्या आर्टिकलला आपण सुरुवात करतो आहे. स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ ऑफ रेडिएशन हे चालू असलेलं टॉपिक, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, यातलं हे शेवटचं आर्टिकल. तर ह्या लॉचं स्टेटमेंट समजून घेण्यासाठी आपण एक परफेक्टली ब्लॅक बॉडी विचारत घेऊ. या परफेक्टली ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर टी आहे.
आणि या परफेक्टली ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर आर बी इतकी आहे. मग आर बीचा एक सिंपल मिनिंग हाच आहे की इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. इमिसिव्ह पॉवर असं म्हणण्याऐवजी इमिसिव्ह पॉवरची डेफिनेशन वापरली तर आर बीचा दुसरा अर्थ असं सांगता येईल की रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी. आरबीचा एक अर्थ इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी, दुसरा अर्थ रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी. आणि पर युनिट टाईमऐवजी जर तुम्ही रेट हा शब्द वापरला रेट, तर आरबीचा जो मिनिंग आहे तो आणखी एका वेगळ्या स्टाईलमध्ये सांगता येतो. रेट ऑफ इमिशन ऑफ रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. रेट हा शब्द वापरला की पर युनिट टाईम हा शब्द वापरायचा नाही. म्हणून आरबीचे तीन मिनिंग, एक सर्वात सिंपल आहे तो इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी, दुसरा इमिसिव्ह पॉवर म्हणजेच रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी, आणि तिसरं आरबीचा मिनिंग रेट ऑफ इमिशन ऑफ रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. असं जर असेल, बॉडीचं टेम्परेचर टी असेल आणि इमिसिव्ह पॉवर आरबी असेल, तर स्टीफन बोल्ट्झमन लॉ याचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट आरबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी रेस टू 4. आणि याच्यावरून स्टीफन बोल्ट्झमन लॉचं जे स्टेटमेंट आहे त्याचं वर्डिंग सांगता येतं. आता असं सांगितलं तर चालू शकेल असं माझं वैयक्तिक मत आहे की इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर. परंतु कुठल्याही टेक्स्टबुकमध्ये हे स्टेटमेंट नाही. मग त्याऐवजी असं सांगितलं तर चालेल, इमिसिव्ह पॉवर म्हणण्याऐवजी असं म्हणायचं की रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर. किंवा असं सांगता येईल, रेट ऑफ इमिशन ऑफ रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. परत एकदा वन बाय वन बघा. कन्सिडर ए परफेक्टली ब्लॅक बॉडी, आर बी याचा एक मिनिंग इथं दिला आहे, इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी की जो सर्वात सिम्पलेस्ट आहे. आर बीचा दुसरा मिनिंग काय, तर रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी. मग रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम ही इमिसिव्ह पॉवर आर बीचीच डेफिनेशन आहे. त्या इमिसिव्ह पॉवर म्हणण्याऐवजी तुम्ही रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम असं म्हटलं तरी चालेल. आणि आरबीचा जो तिसरा मिनिंग आहे त्यामध्ये पर युनिट टाईमऐवजी रेट हा शब्द वापरायचा. मग आरबीचा तिसरा मिनिंग येईल रेट ऑफ इमिशन ऑफ रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. याशिवाय टी ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द बॉडी, आरबी आणि टी जर इमिसिव्ह पॉवर अँड ॲब्सोल्यूट टेम्परेचर असतील तर स्टीफन बोल्ट्झमन लॉचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट आर बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी रेज टू 4. आणि स्टेटमेंट त्याचं जे टेक्स्टबुकमध्ये तेच मी मुद्दाम देतो आहे. आर बीबद्दल रेट ऑफ इमिशन ऑफ रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी, इतकं सगळं आर बीबद्दल. रेट ऑफ इमिशन ऑफ रेडियंट एनर्जी
परमिट एरिया ऑफ परफेक्टली ब्लैक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पावर ऑफ एब्सोल्यूट टेम्परेचर. आर बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी रेस टू फोर. आणि त्याच्यावरून हे स्टेटमेंट रेट ऑफ इमिशन ऑफ रेडियंट एनर्जी परमिट एरिया ऑफ परफेक्टली ब्लैक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पावर ऑफ इट्स ऍब्सोल्यूट टेम्परेचर. पण याच्याऐवजी जर तुम्ही रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम बाय परफेक्टली ब्लैक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पावर ऑफ इट्स ऍब्सोल्यूट टेम्परेचर असं म्हटलं तर नक्की चालेल. रेट ऑफ इमिशन ऑफ रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया ऑफ परफेक्टली ब्लैक बॉडी हे आर बी बद्दल म्हणण्याऐवजी जर तुम्ही आर बी बद्दल रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम बाय परफेक्टली ब्लैक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पावर ऑफ इट्स ऍब्सोल्यूट टेम्परेचर असं म्हटलं तर ते नक्की चालेल. परंतु तुम्ही थोडक्यात जर असं म्हणायला गेलात आर बी बद्दल की इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर तर हे नको आहे, चुकीचं आहे असं मी म्हणत नाही, परंतु ते तसं चालणार नाही. आणि यानंतर स्टीफन बोल्झमन लॉ ऑफ रेडिएशनचे बद्दल काही कमेंट्स आपण पुढच्या स्लाईडमध्ये पाहणार आहोत. तर पहिलं कमेंट आर बी इमिसिव पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी अँड टी ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ बॉडी देन बाय स्टीफन बोल्झमन लॉ आर बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी रेज टू फोर. आता हे स्टेटमेंट आहे, इक्वेशन नाही. इफ सिग्मा इज कॉन्स्टंट देन आर बी इज इक्वल टू सिग्मा इंटू टी रेज टू फोर हे इक्वेशन आपण लिहू शकतो. सिग्मा हा कॉन्स्टंट वापरून स्टेटमेंटचं रूपांतर इक्वेशनमध्ये आर बी इज इक्वल टू सिग्मा इंटू टी रेज टू फोर असं होईल. आणि हा जो कॉन्स्टंट सिग्मा आहे याचं नाव स्टीफन्स कॉन्स्टंट. कॉन्स्टंट सिग्मा इज कॉल्ड ॲज स्टीफन्स कॉन्स्टंट. फेल्यू ऑफ स्टीफन कॉन्स्टंट सिग्मा इज 5.67 इंटू 10⁻⁸ जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड केल्विन रेस टू फोर. किंवा व्हॅल्यू तीच आहे, फक्त युनिट वेगळं आहे, वॅट पर मीटर स्क्वेअर केल्विन रेस टू फोर. आणि सिग्माचे डायमेन्शन्स 0 इन लेंथ, 1 इन मास, -3 इन टाईम, -4 इन टेम्परेचर ही सिग्माची डायमेन्शन्स. पाचवं कमेंट क्यूचा अर्थ इथं दिला आहे, नीट समजावून घ्या. क्यू काय आहे तर क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी इमिटेड कुणी परफेक्टली ब्लॅक बॉडी. आणि त्या परफेक्टली ब्लॅक बॉडीचा एरिया ए इतका आहे आणि त्या परफेक्टली ब्लॅक बॉडीनं टी ॲट टाईममध्ये क्यू इतकी रेडियंट एनर्जी इमिट केली. त्यामुळं क्यूचा अर्थ नेमका लक्षात घ्या की परफेक्टली ब्लॅक बॉडीच्या ए इतक्या एरियानं टी टाईममध्ये क्यू इतकी रेडियंट एनर्जी इमिट केली. असं क्यू इज द क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी इमिटेड बाय अ परफेक्टली ब्लॅक बॉडी ऑफ एरिया ए अँड इन टाईम टी. ए इतक्या एरियानं टी टाईममध्ये जर क्यू इतकी रेडियंट एनर्जी इमिट केली असेल तर युनिट एरियानं युनिट टाईममध्ये इमिट केलेली क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी मिळवताना क्यूला ए आणि टीनं डिवाइड करावं लागेल. परत एकदा बघा मी काय म्हणतो इथे, ए इतक्या एरियानं आणि टी या टाईममध्ये जर क्यू इतकी रेडियंट एनर्जी इमिट केली असेल तर युनिट एरियानं युनिट टाईममध्ये इमिट केलेली क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी मिळवताना क्यूला ए आणि टीनं
डिवाइड करावं लागेल. देअरफोर क्वांटिटी ऑफ रेडिएंट एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी इज इक्वल टू क्यू बाय ए टी. हे इक्वेशन पुढच्या स्लाईडमध्ये आहे असं पण विचारत घेऊ. सो दिस इज क्वांटिटी ऑफ रेडिएंट एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी इज इक्वल टू क्यू बाय ए टी. आता स्टीपन्स लॉ, सॉरी क्वांटिटी ऑफ रेडिएंट एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया ही सरळ सरळ इमिसिव्ह पॉवर आर बीची डेफिनेशन आहे, त्यामुळे हे पहिलं इक्वेशन नोटेशनच्या स्वरूपात आर बी इज इक्वल टू क्यू बाय ए टी असं लिहिता येईल. स्टीपन्स लॉ विचारात घ्यायचा. स्टीपन्स लॉनुसार आर बी इज इक्वल टू सिग्मा इन टू टी रेस टू फोर फ्रॉम वन अँड टू. आपण असं लिहू शकतो की क्यू बाय ए टी इज इक्वल टू सिग्मा इन टू टी रेस टू फोर. तरी एक कमेंट आहे की ज्या कमेंटमध्ये आपल्याला हे इक्वेशन मिळते क्यू बाय ए टी इज इक्वल टू सिग्मा इन टू टी रेस टू फोर. आता यांचं पुढचं कमेंट बघू आपण. कन्सिडर ए परफेक्टली ब्लॅक बॉडी प्लेस्ड इन सराउंडिंग. एक परफेक्टली ब्लॅक बॉडी एका सराउंडिंगमध्ये ठेवले आहे. परफेक्टली ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर टी इतकं आहे. टी ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ अ बॉडी आणि सराउंडिंगचं ॲब्सोल्यूट टेम्परेचर टी नॉट आहे. आणि इथं दोन अझम्पशन्स करायचे आहेत. एक की टेम्परेचर ऑफ बॉडी टी इज ग्रेटर दॅन टेम्परेचर टी नॉट ऑफ सराउंडिंग. पहिलं अझम्पशन बॉडीचं टेम्परेचर सराउंडिंगपेक्षा जास्त आहे. दुसरं अझम्पशन सराउंडिंग इज ऑल्सो परफेक्टली ब्लॅक. जशी बॉडी परफेक्टली ब्लॅक आहे तसं सराउंडिंगसुद्धा परफेक्टली ब्लॅक आहे. आता अशा केसमध्ये काय होईल? बॉडीचं टेम्परेचर सराउंडिंगपेक्षा जास्त असल्यामुळं बॉडी सराउंडिंगला जास्त रेडिएंट एनर्जी इमिट करेल आणि सराउंडिंगकडून कमी एनर्जी ॲब्सॉर्ब करेल. आपण यापूर्वी पाहिले प्रिव्हियस थेरीमध्ये बॉडी इमिट ॲज वेल ॲज ॲब्सॉर्ब रेडिएशन्स फ्रॉम सराउंडिंग. इथंसुद्धा ही परफेक्टली ब्लॅक बॉडी सराउंडिंगला एनर्जी इमिट पण करेल आणि सराउंडिंगकडून एनर्जी ॲब्सॉर्ब पण करेल. पण बॉडीचं टेम्परेचर सराउंडिंगपेक्षा जास्त असल्यामुळं बॉडी सराउंडिंगला जेवढी रेडिएंट एनर्जी इमिट करेल ती जेवढी रेडिएंट एनर्जी ॲब्सॉर्ब करेल त्यापेक्षा जास्त असेल. थोडक्यात जास्त इमिट करेल कमी ॲब्सॉर्ब करेल. आणि जर बॉडी जास्त इमिट करताना कमी ॲब्सॉर्ब करत असेल तर बॉडीची रेडिएंट एनर्जी कमी होईल किंवा बॉडीच्या रेडिएंट एनर्जीचा लॉस होईल. मग तो नेट लॉस ऑफ रेडिएंट एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी याची किंमत सिग्मा इन टू ब्रॅकेट टी रेस टू फोर मायनस टी नॉट रेस टू फोर इतकी असेल. बॉडी सराउंडिंगला जास्त इमिट करते सराउंडिंगकडून कमी एनर्जी घेते म्हणून बॉडीची रेडिएंट एनर्जी कमी होईल बॉडीच्या रेडिएंट एनर्जीचा लॉस होईल. मग तो नेट लॉस हा एवढा असेल सिग्मा इन टू ब्रॅकेट टी रेस टू फोर मायनस टी नॉट रेस टू फोर. आपण इथं थांबतो आहे. धन्यवाद.